सध्या राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता आमदार दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलाय. याविषयी विचारलं असता आमदार दीपक केसरकर काय म्हणाले पाहूयात. मला असं वाटतं की जे काही निर्णय घ्यायचे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण अधिकार उद्धव साहेबांच्या, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. त्यांच्याकडून कोकणात खूप चांगलं घडावं अशीच मी अपेक्षा करेन. आणि ज्या ज्या वेळेला राजकीय संघर्ष असेल तो विकासासाठी असेल. आणि जर पूर्वीसारखं घडलं आणि जर अशांतता आली तर ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट करणार नाही. मी एक व्यक्ती म्हणून त्या संघर्षामध्ये उभा राहील. आणि जर असं घडलं नाही तर आनंद आहे. तुम्ही तुमची राजकीय भूमिका मांडा, आम्ही आमची राजकीय भूमिका मांडू. त्याच्यामधून कुठेही भांडणं मारामाऱ्या दंगली होणार नसतील तर हा जिल्हा पूर्वीसारखा शांत राहील. आणि जी समृद्धी आता सुरू झालेली आहे ती समृद्धी त्याचं शिखर गाठेल अशी माझी अपेक्षा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.